मन मंदिरा गजर भक्तीचा। कांदळ्याला डोळे नव्हते, देवाची प्रार्थना केली, थोडक्यात सांगतो, देव प्रसन्न झाले। ते म्हटले तुला काय पाहिजे? आता होता नव्वदीत, डोळ्यांनी दिसत नव्हतं, तुला काय पाहिजे? ते म्हटले माझ्या पंतवाच्या पंतव्यावर छत्र धरलेलं पाहावं। म्हणजे पंतवाच्या पंतवर म्हणजे आयुष्य आलं, आणि छत्र काही कोणाच्या डोक्यावर धरत नाहीत, राजाच्या धरतात, म्हणजे राज्यही मिळालं। तो आपल्याला तसं काही मागायचं नाही, साधं सरळ मागायचं आहे, आणि जास्ती काही मागत नाही, पुढच्या वर्षापर्यंत द्या, पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी मागू। नाही नाही, पण पुढचं आहे काय, जे मागू ते प्रवचन करण्याकरता, का सांगण्याकरता, ना ऐकण्याकरता, बाकीचं काही मागण्याची काही गरज नाही। दोन गोष्टी सांगतो, संसार प्रारब्धाने होतो, परमार्थ हरीच्या कृपेने होतो, आणि संतांच्या आशीर्वादाने होतो। बरं का, परमार्थातला बोध, परमार्थातली कृपा हा संतांचा आशीर्वाद आहे, म्हणून आपण काही दुसऱ्याकरता आशीर्वाद मागितला नाही। बरं का, त्याच्याकरताच, म्हणून जास्ती वाढवत नाही। तेव्हा महत्त्वाचा भाग असा, काल आपण ऐकलं, मुळी बोध बोधकत्व विहीन बोधरूप आत्माची पूर्ण, म्हणून अन्यथा जाण कधीच न घडे, तस्मात अन्यथा बोधाचे निराकरण, बोधी मिरवे बोधक म्हण, आता अन्यथा बोध नसता जाण बोधची बंधू, अन्यथा ज्ञान असेल तर बोध, अन्यथा ज्ञान असेल तर यथार्थ ज्ञान आहे, तो सगळा बोधरूपच आहे, पुन्हा आणखीन त्याच्यात काय मिक्सर करायचं? नाही का, नाही काय त्याच्यात काही अर्थ आहे का काही? एकदा निश्चय झाला ना, बोधरूप झाला ना, पुन्हा आणखीन कशाला प्रश्न विचारता? एकाला चौकशी पाहिजे होती की हे बसलेले समोर बाबा महाराजच का? त्यांनी खाली उत्तर विचारलं, तुम्हीच बाबा महाराज का? म्हटलं हो, मीच बाबा महाराज। आता प्रश्न मिटला ना, संपला ना, बोध झाला ना, पुन्हा तुम्हाला बायको आहे का? आता काय करायचं आहे? आहे नाही बोधरूप आहे ना, बाबा महाराज एवढं कळणं इथे संपलं, तसं सर्व विश्व चित विलास आहे इथे संपलं, आता पुन्हा पाठे कशाला पडतोस? दृष्टांत कशाकरता सांगितला? पुन्हा पाठे फोडायची गरज काय नाही का? किंवा विचारलं, ह्या तुमची बायको, बरोबर चालले, ह्या तुमची बायको, बायको, हां बायकोच का, मग आता कोण? एकदा बायको सांगून पुन्हा विचारणं म्हणजे अन्यथा ज्ञान आहे, तत्वज्ञानात दृष्टिकोन। एकदा सांगितल्यानंतर काय आता पुन्हा सांगून मी सांगणार आहे का दुसरं काही? जिच्यावर 56 वर्ष संसार केला, अगदी ठासून सांगितलं, ही बायको आहे, पुन्हा काय? नक्की का? आता काय प्रश्न आहे? तसं सर्व आहे तो चिदविलास आहे सांगितल्यानंतर पुन्हा अन्यथा ज्ञान, हे अन्यथा ज्ञान, कळलं का तुम्हाला? सर्व ज्ञान रूप असताना उगीचच फाटे फोडायचे नाही का? काही काही प्रश्न विचारतात बरं का, प्रवचनाच्या वेळेला हार का घालावा? आता काय तू विकत आणतोयस का? तू पैसे देतोयस का? दगडूशेठवाल्यांनी सांगितलं तेवढं हाराचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही करा? काय काय पंचायत आहे का? तुम्हाला जर सांगितला तर मग विचारा किती मोठा किती लहान, पोटीचा किती पोटा, काय प्रश्न आहे का? हार घालतायत बघा, आनंद लुटा, हात जोडायचे असेल जोडा, नका जोडायचे नको दो, ऐका निघून जा, उद्या बरं वाटलं या, नाही वाटलं नका येऊ। साधं सरळ स्पष्ट आहे, तसं एकदा जर तत्वज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला कळलं आहे तो चित विलास आहे, पुन्हा आणखीन काय विचारायचं? मग ते मायेचं काय? तू जा तिच्या घरी चौकशी कर की कोण माया तुला कुठेतरी भेटली तर बघ, आत्तापर्यंत कोणाला ती सापडली नाही आणि इथून पुढे कोणाला सापडणार? कारण माया शब्दाचा अर्थच असा आहे जी नाही ती, असा त्याच्यातला अर्थ आहे। म्हणून महाराज कसं लिहितायत, मी आहे त्या ओळीचं विवरण केलं, दुसरं काही सांगितलं नाही। मुळी बोध बोधकत्वे विहीन
बोधरूप आत्माची पूर्ण, बोधरूप आत्माच आहे, म्हणून अन्यथा दान कधीच न घडे। आता बोधरूप जर अन्यथा आहे, बोधरूप जर आत्मा आहे, तर तिथे अन्यथा ज्ञान आलं कुठून? अन्यथा ज्ञानाचा प्रश्नच नाही, प्रश्नच नाही। तसं इथे म्हणाले बोधकपणे आणि अन्यथा भावाचे निराकरण। मग आता अन्यथा नाही तर त्याचं निराकरण करायची तरी गरज काय? मी बाबा महाराज आहे एकदा निश्चिंत ठरल्यानंतर आहे का नाही त्याचं खंडन करायची गरज काय? म्हणजे खंडन करणारा सुद्धा वेडा ठरेल। मग माणसं म्हणतात नका ना त्याच्या नादीला, खूप मूर्ख आहे, कळलं तुम्हाला? काय म्हणतो आपण? अहो नका ना त्याच्या त्याला त्याच्या टाळक्यात शिरायचं नाही, नादी लागू नका। काय कळायला पोरांना आपण सांगून सुद्धा कळत नाही, बरं का? पुष्कळाला घरामध्ये मुलं मोठी झाली म्हणजे त्यांना कळत नाही। मग बायको म्हणते जाऊ द्या ना, तुम्ही कशाला त्याच्या नादी लागता? त्याच्या नादी लागू नका, त्याच्या डोक्यात शिरायचं नाही, ते वेड गेल्याशिवाय ते नीट नाही। माझं बोलणं कळलं का? तसं एकदा सांगितलं ना पुन्हा सांगायची गरज काय? एकदा अमका अमकाय म्हटल्यानंतर सांगायची पुन्हा गरज आहे? काही गरज नाही, काही गरज नाही। तसं एकदा यथार्थ ज्ञान बोधरूप आत्मा आहे म्हटल्यानंतर पुन्हा अन्यथा ज्ञान तिथे आलं कुठून? लक्षात ठेवा, अंगाचे निंदने उदास उठवून ज्ञान ज्ञानाग्नी प्रवेशे करी ते भस्मलेशु बोधाची उरे। थोडक्यात सांगतो काढचा विषय, अग्नीत लाकूड घातल्यानंतर पुन्हा राख रूपाने शिल्लक राहतं, राहतं ना? राहतं। तसं हे जे काही थोडंसं भानगड आहे ते अज्ञान जरी नाहीसं केलं तरी सूक्ष्म रूपाने हात भाजणार नाही राखेत घातल्यानंतर, हात भाजणार नाही, पण इथे अग्नी पेटवला होता हे कळेल। इथे अज्ञान होतं म्हणजे अज्ञान गेल्यानंतर जे यथार्थ ज्ञान आहे म्हणजे मी ब्रह्म हे ज्ञान आहे ते सूक्ष्म तऱ्हेने उरतं, म्हणजे इथे त्यांना असं म्हणायचं आहे। जसं भस्म लावल्यानंतर पुढचा दृष्टांत आहे, अंगी लावली विभूती ती परमाणु झडती परी पांडुरत्वे कांती, भस्म लावल्यावर ते शिल्लक काल सांगितलं, जळी जळा वेगळू कापूर्ण दिसे आवडळू परी हो नि परमळू उरे जेवी। जळामध्ये कापूर टाकला, कापूर टाकल्यानंतर सांगायची गरज नाही, जसं तेलामध्ये कापूर टाकतात, तेलामध्ये कापूर टाकतात। आता तेलात कापूर टाकल्यानंतर ते गरम केल्यानंतर कळतं ना, अरे वा कापूर टाकलाय का तेलात? म्हणजे तेलामध्ये कापूर टाकताना तर तुम्ही जवळ नव्हता, मग तुम्हाला कळलं कसं? वासावरून, वासावरून, बरोबर आहे ना? हां, लक्षात ठेवा। काय बायको रडते, काय गंमत आहे, मला तरी सुस्त, त्याला मी तरी काय करू? आता चुले भोडे उडवून असे असे रडते, त्याला वाटलं आपली आई काहीतरी बोलली म्हणून ती नीट बघायला गेला। नीट बघायला गेल्यानंतर त्याला कळलं की कांदे चिरत होती, म्हणजे हे कोणी बोलल्याचा परिणाम नाही तर कांद्याचा परिणाम आहे। त्यावेळेला तो गप्प बसला, मला वाटलं तुला काय झालं, माझं बोलणं कळलं का? मला वाटलं तू रडतीस, तुला काय झालं? ते म्हणले तसं काही झालं नाही, कांदे चिरत होते, जे आणलेत काल तुम्ही ते तिखट आणलेत, त्यामुळे कांद्याचा वास डोळ्यात जातो आणि मला पाणी आलं, बरोबर आहे ना? मग त्या पाणी येण्यामध्ये रडणं नाही, त्या पाणी येण्यामध्ये दुःख नाही, त्या पाणी येण्याला दुसरं काही व्यावहारिक कारण नाही, त्या कांद्याची आग डोळ्यात गेली आणि पाणी आलं एवढंच, याच्यापेक्षा दुसरं काही, नाकाला पाणी आलं। मग सर्दी झाली का? हो सर्दी नाही, हो वासाचा परिणाम। माझं बोलणं कळलं का? तसं भस्म लावल्यानंतर जसं तिथे पट्टे उडतात की ओहळ अंगी जायचे पाणी पाणी पडे नसे वरी ओला असायचे निमिसे आधीचे आहे, तर पाणी येऊन गेलं। तुम्हाला पुणेकरांना अनुभव आहे, मागे जो पूर आला
किंवा खेड्यापाड्यामध्ये जर घरात पाणी येऊन गेलं तर ते दाखवतात या भिंतीपुरून पाणी आलं होतं. आमच्या पंढरपूरच्या मठामध्ये अशी ती लेवलच आहे. हां, ती बघितलं पाणी कुठपर्यंत आलं होतं तिथपर्यंत. बरोबर आहे ना? मग पूर आला किती वर्ष झाली? 10 आली. केव्हा? 60. जेव्हा इथं पानशेटला आला तेव्हा तिथे मोठा पूर आला, आणि तेव्हाच आमच्या मठात तेव्हा नामदेव पायरीला पाणी लागलं, आणि नामदेव पायरीला पाणी लागल्यानंतर आमच्या मठात पाणी आलं. मग ते दिसतात खांब काय सांगायला नको. त्या पुराच्या वेळेला ज्यांचा जन्म नव्हता त्यांनासुद्धा त्या रेषेकडे बघून कळतं की इथपर्यंत पूर आला होता. बरोबर आहे ना? तसं महाराज काय म्हणतायत, इत्यादी दृष्टांत ऐसे निरसले ना निरसे ऐक्य भावे तैसे ऐक्य दुसऱ्याचे न्याभावे अभिनवे जै बाधकत्व पावे तै बोध येणे नावे वायाती शब्द निखळचे आत्माराम. आत्माराम निखळ आहे, याला बाध करून शिल्लक राहिलेलं ते असं नाही आहे. हे बघा, अज्ञान नाहीसं करून ज्ञान, म्हणजे ज्ञानाने अज्ञानाचा टेकू घेतला. ज्ञानाने कोणाचा टेकू घेतला? हे स्वयंभू आहे. हे ज्ञान कसं आहे? ओ नमोज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. शब्द कसा आहे? स्वसंवेद्य, स्वसंवेद्य. हां, टी व्हीमध्ये जो गोरापणा दिसतो, जे सगळे ॲक्टर ॲक्ट्रेस असतात जे गोरेपण दिसतं ते स्वसंवेद्य नाही. कमीत कमी 1/2 इंच ते पुट चढलेलं असतं, म्हणजे याच्यात अतिशक्ती वगैरे काही नाही आहे. परवा कोल्हापूरला माझे कार्यक्रम होते ना, ज्यांच्याकडे उतरलो होतो ते फॅक्टरीचे चेअरमॅन आहे, त्यांची सून याच्यातलीच डॉक्टर आहे. आता चांगले संबंध आहेत, असं जेवत बसलो तर म्हटलं काय अहो ते हे टी व्हीमध्ये दिसतात ते एवढे गोरे दिसतात, आणि चेहरा तर असा दिसतो की स्केटिंग ग्राउंड एकदम गुळगुळीत सगळं दिसतं. ते म्हटले उगीच गुळगुळीत दिसत नाही महाराज, 1/2 इंचाचं पूट चढलेलं असतं. म्हटलं ढेपळलं नाही म्हणजे बरं. ते म्हटले तुम्हाला इथे दिसत नाहीत, पण ते प्रत्येक 10 मिनिटांनी जाऊन पुन्हा असं 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 करून येतात. म्हटलं बरं ठीक आहे, माझं बोलणं कळलं. स्वयंभू नाही. आणि एखाद्याचं स्वयंभूच गोरेपण इतकं असतं बरं का, की त्याला निराळं काही करायची गरज नाही. एक गंमत सांगू का? जाऊ दे, वाढतं मग. आज आता संपवायचं आहे आपल्याला. बरं, छोटं म्हणून सांगतो. जेव्हा ते द्वारकेमध्ये हनुमान आल्यानंतर ते पहिल्यांदा तो तिथला माळी होता त्यांचा बरं का, ते हनुमंताने विचारलं नगरी कोणाची, ते म्हणले बळीरामाची. बळीरामाची म्हटल्यावर जे कानफडात हांडली की नाही तुम्हाला सांगू. ते म्हणले दाशरथी राम असताना बळीराम आला कुठून? एक ठणठण ठेवून दिली. डिटेलमध्ये सांगत नाही, पुष्कळ आहे काय. आता एवढं ते गरुडाचं तोंड असं इथे होतं ना, ते असं झालं, म्हणजे वरची चोच एकीकडे आणि खालची चोच एकीकडे झाली, इतकं त्या गरुडाचा अवतार झाला. ते रडत आलं तर म्हणले एक वानर आले. ते म्हटले कोण आहे, काय सांगितलं? असं म्हणले बळीरामाचे. अरे म्हटले तू हनुमान आहे. आता काय करायचं? काही नाही म्हणले तूच जाऊन सांग. त्याला अहंकार झाला होता, अंब्रह्मास्मी झाला होता तो. माझ्या पाठीवरती बसतो हो, मी जर नसतो मालकापेक्षा गाडीचं ड्रायव्हर फुल फुगलेलं असतं. आमच्या गाडीचं तसंच आहे ते. माई महाराजांनी माझीसुद्धा कधी विनवणी केली नसेल एवढी त्याची विनवणी करतात. तो चुकतो हे कळून येणार ना. त्या आता त्याला फोन करून सुद्धा कंटाळल्या. मला म्हणाले तुम्हीच करा, तुमचं ऐकतो. बरं म्हटलं,
माझा फोन करून करून उद्या तोही माझंही ऐकायचं नाही. हे गरुड सगळे असेच असतात. ऐकत असला म्हणजे बरं आहे, ऐकण्याकरताच आहे त्याला. माझ्या पाठीवर याचं सोडून द्या. मी तुम्हाला गमत सांगतो, माझ्या गाडीचे ड्रायव्हर जेवढे असतात ना, काय भाव खातात आप्पा. महाराजांचे ड्रायव्हर काय त्यांची मिजा. अरे महाराजांचे ड्रायव्हर काय म्हणजे माझ्यापेक्षा त्यांचा थाट जास्ती. मी जी कधी गोष्ट मागितली नाही ती मागून खात असतात तिकडे. याच्यामध्ये कुठेही अतिशोक्ती नाही माझी. एक होते 72 महा महा महा. अगदी तुमचा शब्द वापरायचा म्हणजे चॅप्टर. आता आमचे जर एवढे ते देवाचा केवढा. मन मंदिरा गजर भक्तीचा.